नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गद्रेज मॅथ फाउंडेशन अँड ब्रेन जिम मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आता होणार गणिताची टेंशन दूर। आज आपण वर्ग 8वीच्या स्कॉलरशिपच्या गणित विषयाचा अभ्यास करणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ना। तर चलो भेटूया व्हिडिओ नंतर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये कमी वेळेमध्ये जर तुम्हाला गणित सोडवायची असतील तर त्यासाठी तुम्हाला ट्रिक्स माहित पाहिजे, तरच तुम्हाला पूर्ण पैकी पैकी पूर्ण मार्क्स मिळू शकतात। तर आज आपण जे उदाहरण बघणार आहोत त्यामध्ये सुद्धा काही ट्रिक्स आहेत, तर जे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुमची कोणतीही ट्रिक्स सुटू नये। तर सगळ्यात पहिले आपण एक गणित बघू ज्यामध्ये तुम्हाला तीन अंक दिलेले आहेत। अंक आहेत 4, 6 आणि 9। या तीन अंकापासून बनणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज विचारली आहे। आता तीन अंक दिले आहेत, तीन अंकापासून तुम्हाला 6 संख्या मिळतील। त्या संख्या तुम्ही अशा प्रकारे शोधू शकता। एक आपण गोल काढला, इथे लिहिले 4, इथे लिहिले 6 आणि इथे लिहिले 9। एक वेळा तुम्ही घड्याळ्याच्या काड्या फिरत्या काड्याप्रमाणे संख्या लिहा। आधी घेतले 4, 6 आणि 9, मग आधी 6 घ्यायचे 6, 9 आणि 4, त्यानंतर आधी 9 घ्यायचे 9, 4 आणि 6। या झाल्या तीन संख्या। आता उलटा काढ्याप्रमाणे घ्यायचं, ठीक आहे। तर तुम्हाला संख्या मिळतील 4, 9 आणि 6, 4, 9, 6। मग आधी आता 9 घ्यायचं 9, 6, 4, 9, 6, 4, मग आधी 6 घ्यायचं 6, 4, 9, 6, 4, 9। तर अशा प्रकारे तुम्हाला संख्या मिळालेल्या आहे। आता तुम्ही यांची बेरीज कराल, यामध्ये बराच वेळ जातो, ठीक आहे। तर हे गणित सोप्या पद्धतीने आपण कसं करू शकतो, एक ट्रिक्स यूज करून, ठीक असं। आता बघा, जर तुम्हाला तीन अंक दिलेले आहेत तर तीन अंकापासून बनणाऱ्या ज्या 6 संख्या आहेत त्यामध्ये एकक स्थानी, दशक स्थानी आणि शतक स्थानी प्रत्येक अंक हा 2-2 वेळा येतो। बघा, 6 2 वेळा आलेला आहे, 4 2 वेळा आलेला आहे आणि 9 सुद्धा 2 वेळा आलेला आहे। तर तुम्ही काय करायचं, 2 गुणिला या अंकांची बेरीज करायची, 4 अधिक 6 अधिक 9 बरोबर 2 गुणिला 6 आणि 4, 10 आणि 9, 19 बरोबर होतात 38, ठीक आहे। आणि एकक स्थानचे जे अंक आहेत, एकक स्थानच्या अंकांची बेरीज झाली तुमची 38। आता जे दशक स्थानी अंक आहेत त्यांची बेरीज सुद्धा 38 येईल, पण त्याला 10 गुणा करायचं म्हणजे तुम्हाला मिळतील 380, ठीक आहे। शतक स्थानी जे अंक आहेत त्यांची बेरीज सुद्धा 38 येईल, पण त्याला तुम्ही 100 ने गुणायचं, तर 38 गुणिले 100 म्हणजे होतील तुमचे 3800, कळलं। आता यांची बेरीज करायची, 3800 + 380 + 38 यांची बेरीज करा, तर 8 आणि 3 11 चा 1 हातचा आला 1, ओके। तर 8 आणि 3 11 11 आणि 1 12 चे 2 हातचा पुन्हा इथे 1 आला, 3 आणि 1 4, तर तुमचं उत्तर आहे 4218। आहे ना सोपी पद्धत, या पद्धतीने तुम्ही गणित करू शकता, ठीक आहे। मला 4 अंक दिलेले आहेत, तर 4 अंक दिलेले असताना त्यांच्या 4 अंकापासून बनणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची आपल्याला बेरीज विचारली आहे। अंक आहेत 7, 9, 1 आणि 3, 7, 9, 1 आणि 3 ही 4 अंक दिली आहेत। या 4 अंकापासून म्हणजे हे 4 अंक आपल्याला एकदाच वापरायचे आहे, प्रत्येक संख्येमध्ये कोणताही अंक रिपीट करायचा नाही, त्याची पुनरावृत्ती करायची नाही। तर या 4 अंकापासून एकूण संख्या किती बनतील हा प्रश्न आहे, तर एकूण संख्या बनतील 24, ठीक आहे। तर या 24 संख्या लिहिणं आणि मग त्यांची बेरीज करणं हे खूप वेळ खाऊ काम आहे, मग याच्यासाठी एक सोपा उपाय आहे। आता जेव्हा 24 संख्या बनतील तर एकक स्थानी प्रत्येक अंक हा 6 वेळा येईल प्रत्येक संख्येच्या, ओके। म्हणजे दशक स्थानी सुद्धा तसंच, शतक स्थानी सुद्धा तसंच आणि हजार स्थानी सुद्धा तसंच होईल। मग आपण काय करू, 6 गुणिला या 4ही अंकांची बेरीज करू, 7 अधिक 9 अधिक 1 अधिक 3, ठीक आहे। तर बरोबर 6 गुणिला याची बेरीज करू, 9 आणि 1 10, 10 आणि 10 20, ठीक आहे। तर आपल्याला मिळाले बेसक 12 म्हणजे 120। तर एकक स्थानी जो एकक स्थानी जे अंक येतील त्याची सर्वांची बेरीज येईल 120। मग दशक स्थानी जे येईल, कारण आता 4 अंकी संख्या आहे, तर एकक, दशक, शतक आणि हजार
ठीक आहे, तर हजार स्थानापर्यंत ते येईल, तर दशक स्थानी जे बेरीज येईल त्याला दहा ने गुणायचं म्हणजे तुम्हाला मिळतील 1200. शतक किंवा सहस्त्र स्थानी जे अंकांची बेरीज येईल 120 त्याला 100 ने गुणायचं, म्हणजे 120 100 ने गुणाल तर 200 समोर लावून देऊ. आणि हजार स्थानी जी 120 बेरीज येईल त्याला 1000 ने गुणायचं, म्हणजे 120 आणि 1000 ने गुणलं तर पुन्हा 300 लावू. ठीक आहे, तर आता या सर्वांची आपण बेरीज करूया. तर ही आली 120000, मग आली 12000, त्या खाली आले 1200 आणि त्या खाली आले 120, यांची बेरीज करूया. 0, 2, 2 आणि 1, 3, 2 आणि 1, 3, 2 आणि 1, 3 आणि हा 1, तर आपलं उत्तर आलेलं आहे 13, 33, 20, म्हणजे 1,33,320. आहे ना सोपी पद्धत? मग तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ? जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवा. मग असं तुम्हाला कळेल की आम्ही आमचा नवीन व्हिडिओ कधी अपलोड केला आहे. तर या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तर मग मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटते. तोपर्यंत बरे राहा.